वही दे। कंटिन्यू कर ना मानस गप्पा। अगर वैदेही करत प्लीज कंटिन्यू कर का। अरे पण कर ना। बर थांब। मजला ही साथ तुझी, हे प्रेम तुझे देना सदा। मजला हे रंग तुझे, हे बंध तुझे देना सदा। हसतो मनात चेहरा तुझाचा, शब्द मिळावे जसे हे सुरास। मजला ही साथ तुझी, हे प्रेम तुझे देना सदा। कसे है खूप छान है। आवडलं तुला? मग मी ह्यावेळी रेवतीला पण ऐकवतो, तिला जर का आवडलं ना तर मस्त ह्याचं रेकॉर्डिंग करून लाखो लोकांपर्यंत पोहोचूया तुला आवडलेली कविता। डन। बर चल आत्ताच फोन कर मग तिला, मी तोपर्यंत खाऊन घेते आणि जरा आवरून येते। ह्याच्यासाठी सुद्धा थँक्स। अरे रानी साहिबा, आप सिर्फ हुकुम कीजिए, बंदा आपकी खिदमत में हाजिर हो जाए। I love you. आले आले। हाय आत्या। शुभम तू ये ना, आता काय घरचाच झालायस तू? आत्या असं का म्हणताय? अरे म्हणजे रोज येतोयस ना हल्ली तू, म्हणून आपलं म्हटलं।
आत्या वैद्यही सध्या ऑफिसला जात नाहीये आणि माझं तिच्याकडे काम असतं. सो घरी येतो. हो का? बरोबर, बस तू, मी वैद्यला बोलवते आणि आत येऊन दार पण लावून घे. हां, आले मी. हाय रेवती, बोल. मानस, तू फोन केला होतास ना? हो. कशासाठी? विसरलो मी. ओके, बर, मी एक विचारू? हाँ, विचार ना. तू भविष्य, पत्रिका, ग्रह या सगळ्यात विश्वास ठेवतोस? हो, आहे थोडाफार विश्वास. तू पण ठेवतेस का? हो, मी तर विश्वास ठेवते आणि मी आत्ताच माझ्या कंपनीचं भविष्य बघून आले आणि माझ्या हे लक्षात आलंय की आमच्या कंपनीचं भविष्य उज्ज्वल आहे कारण आम्हाला मानस रेगे नावाचा एक रायझिंग स्टार मिळाला आणि तो प्रचंड टॅलेंटेड आहे. थँक यू सो मच. पण हे काय? तू पाठवलेल्या मी सगळ्या टीम्स ऐकल्या मानस आणि त्या अमेझिंग आहेत. अच्छा, थँक्स. म्हणजे माझ्यात थोडंफार टॅलेंट आहे म्हणूनच तू मला सिलेक्ट केलंस ना? अर्थात टॅलेंट तर आहेच, नो डाऊट अबाउट इट. पण मला काय वाटतं माहितीये? काय? मला असं वाटतं की मानस नावाच्या त्या ताऱ्याला जर सगळ्या लोकांसमोर आणलं तर माझ्या कंपनीचा खूप फायदा होईल. मानस नशिबाने आपली भेट घडवून आणली आहे. अरे, तू खूप टॅलेंटेड आहेस. मी सगळ्या टीम्स ऐकल्या, त्या अमेझिंगच आहेत. फक्त ना त्याच्यात थोडा कमर्शियल टच मिसिंग आहे. बट डोंट वरी अबाउट इट, मी ते तुला शिकवेन. तुझं टॅलेंट आणि माझं मार्केटिंग, मानस आपण आग लावून टाकूया. उद्याचा रायझिंग स्टार आहेस तू, लक्षात घे. थँक्स. बरं, हां, मला आठवलं मी फोन का केला होता. मी एक कविता केली आहे, ती ऐकव तू. मजला ही साथ तुझी, हे प्रेम तुझे, देना सदा. मजला हे रंग तुझे, हे बंध तुझे, देना सदा. कशी वाटली? अमेझिंग मानस, तुझी कविता पण खूप छान आहे. थँक्स. मी ह्याला पण चाल लावून तुला पाठवतो. ओके, डन, बाय बाय. बाय. हाय. अरे बस बस, प्लीज प्लीज बी कम्फर्टेबल. सो कशी आहे तब्येत? अरे ऑल गुड, मस्त आहे, ऑल ओके. ग्रेट. बस ना, बसून बोलूया आपण. अरे नाही नाही, ऍक्च्युली थोडं काम होतं तुझ्याकडे. तू फोन करून बोलावलंस, सो काय काय काम आहे म्हणजे? एका व्यक्तीशी ओळख करून द्यायची होती तुझी. कोणाशी? एक मिनिट. मानस, हिरो तू? शुभम हा मानस, मानस रेगे, माय हस्बंड आणि आमच्या कंपनीचा जॉईंट मॅनेजिंग डिरेक्टर. सॉरी. अरे हिरो, बघून चालता येत नाही. होय, रुपये चालतो का हिरो? तुला चालताना नाहीतर बाईकवरून पण धक्के मारायची सवय आहे का?
समीर या मूर्खा सोबत तू काय करतोयस? आता तिसऱ्यांदा माझ्या गाडी समोर अडवा येतोय. इडियट. अच्छा तर हा शुभम आहे का? हा मी आणि शुभम भेटलोय आधी. रोली हो ना शुभम? हो शुभम. हो आपण आपली भेट झाली या आधी पण पण काय पण थोडी वेगळ्या परिस्थितीत थोडा गैरसमज झाला आणि आय एम रिअली सॉरी. मला माहित नव्हतं मानस. काय माहित नव्हतं म्हणजे हे का की मी वैदईचा नवरा आहे आणि मी आमच्या कंपनीचा जॉईंट मॅनेजिंग डिरेक्टर आहे हे माहीत नव्हतं का? शुभम तू लोकांचं डेझिग्नेशन बघून त्यांच्याशी वागतोस का? ओ आय एम सो सॉरी शुभम, म्हणजे मला माहित नव्हतं तुमची आधीपासून ओळख आहे. म्हणजे आय रिअली वॉन्टेड यू टू मीट मानस, कारण कारण आम्ही दोघं एकत्र मिळून बिझनेस डिसिजन घेतो. एनीवे बी कम्फर्टेबल, बस ना. काय घेणार तू? नाही आत्ता काही नको, मी घाईते जरा जायचंय मला. अरे नाही 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 रिअली थँक्स मानस, प्लेजर मीटिंग यू, नो हार्ड फिलिंग्स ओके. शुभम तू इथे? वैद्यने बोलवलं असो. हॅलो. अच्छा म्हणजे आज तिने बोलवलं होतं म्हणून आला होतास का? मला काय वाटलं माहितीये का? म्हणजे मला तुला बघून काय वाटलं, ते काही माणसं असतात बघ ना, ते रोज आपल्या घरी येतात बघ ना, काय माणसं असतात ते. हा पेपरवाला, दूधवाला, फूलवाला, ते कसे रोज आपल्या घरी येतात. तसा तू पण आजकाल रोज वैदेच्या घरी येतोस की काय? असं काय बोलतोयस रे शुभमला? वैदे यू डोंट नो. अरे हा माझा कॉलनीचा मित्र आहे, त्याला माहिती आहे मी कसा आहे, त्याला काय वाटतं. अच्छा बाय. अरे थांब ना रे शुभम, समीर बघितलं तुझ्यामुळे किती वाईट वाटलं त्याला ते. ओके डूड, तुला माहितीये ना इट वॉज जस्ट अ जोक. आता जोक मुळे तुला राग वगैरे नाही ना आलेला? आय न्यू इट मॅन, कम ऑन, गिव मी अ हाय फाय, कम ऑन, राइट ऑन, स्विंग इट. समीर ये गलत कर रहा है तू. जैसा तू कर रहा है ना वैसा ही कर रहा हूं. समीर काय म्हणाल तो तुला तुझं गाणं?
त्यापेक्षा मी त्याच्या कानात काय म्हटलं हे विचार. चला चला. हॅलो, हा 10 मिनिटात मी तिथे येतो, तुमच्या ऑफिसच्या येतो. तू ये. काय काम आहे? काम माझ्यासाठी करायचं आणि पगार तिथला घ्यायचा ठरलंय ना, आणि याच कामाचे मी दुप्पट पैसे देणार आहे. सो मी सांगेन तसं करायचं. मी सांगितलेल्या ऍड्रेसवर ये 10 मिनिटात. शपथ. थोडक्यात काय तर तू तुझ्या स्टाईलने टिटफट ऍड केलंस, राईट? तूच रे, तूच खरा मित्र. हा मग काय तर यार, तो शुभम एकीकडे इकडे येऊन पायलॉन सारखा वागणार आणि दुसरीकडे तो मानस मानस बरोबर खुन्नस ठेवणार. एक्झॅक्टली, तेच ना म्हटलं, दाखवू त्याला हम भी क्या चीज आहे. सो त्यामुळे उतरवली जरा त्याची. सो या, इन शॉर्ट, टिट फॉर टॅट. नाही, बरं केलंस. ह्या असल्या लोकांना ना त्यांच्यात भाषेत समजवलेलं कळत. आणि याच्या पुढे तो शुभम ना माझ्या वाट्याला जाणार नाही कधी. या का, तू पण ठेवून दिलीस रे? अरे नाही रे, असं नाही. सो फायनली फायनली शुभमला कळलंय की मानस हा आमच्या कंपनीचा जॉईंट मॅनेजिंग डायरेक्टर आहे. तुम्ही याच्या जस्ट आधी आम्ही त्याला ते सरप्राईज दिलं. इनफॅक्ट त्यासाठीच त्याला बोलवलं होतं. या बात आहे, कमाल प्लॅन. तहान लागलीय मला वैदे, तहान लागलीय. पाणी देशील प्लीज? देशील का, काय देव ना, तिथे ठेवलं, घे ना. अगं तिथलं नको ग, मला चिल्ड वॉटर हवंय. मला असं फ्रीज मधलं पाणी हवंय. तेच सांगते, फ्रीज मध्ये आहे, जा घे. तुझंच घर आहे ना, आणि हे काय देशील का वगैरे. जा जा जा, उठ घे. हा ग, दे ना तरी, प्लीज ना, घे ना तानिया. उकडतय खूप. हा मग खूप उकडतय मला. हा सो अरे मी काम कर ना, वरती आमच्या रूम मध्ये जाऊन बस, एसी लावून बस. मी एकटी काय करू, बोर होईन ना मी. चल. हा ऍक्च्युली ए नाही, काम करूया मग आपण चौघ जाऊया. चल मग. नाही नाही नको, तू तू चल ना. मी एक काम करते, मी वैदेही सोबत जाते. वैदेही बरोबर मज्जा आहे. पिजा नाही, खूप दिवस आपण बोललो नाही. मला जरा समीरशी पण बोलायचं. तू जा आणि तू जा ना, तू जा जा जा. ए तू लाजते वगैरे का? नाही ग, ते काय. जा जा जा. तुला पण जायचंय का? नाही इथे जरा नाही, जातेस ना? हो हो जाते. मला जाते, ही लाजते. मला तू पण सांग. प्लीज मिनिट, ही लेवल संपू देत मग बोलूया आपण. नाही नाही, गेम गेम नंतर ना आत्या. प्लीज प्लीज प्लीज. काय आत्या, बस बस. वा वा, जिंकला जिंकला, मस्त मस्त जिंकला जिंकला जिंकला. आत्या प्लीज ना, प्लीज ना. बर बोल, काय सांगत होतीस? हा तर
समीरला मानस बरोबर वैदेहीच्या बर्थडेचं प्लॅनिंग करायचंय. काय सांगतेस? वैदेहीच्या बर्थडेचं प्लॅनिंग? हो. काय काय प्लॅनिंग आहे सांग ना मला. आत्या अहो प्लॅनिंग करायचंय ना अजून. त्यासाठी वैदेही लांब गेली पाहिजे त्या दोघांपासून, तिला बाहेर काढलं पाहिजे, इथे वर बोलवलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे आत्या. म्हणूनच मी सांगते ना, प्लीज प्लीज आत्या. अच्छा असं आहे का? थांब थांब थोडा विचार करू दे मला. थांब मी मगच तसं तेच सांगत होते ना. हो इतक्या लगेच येते का डोक्यात ना सगळं? विचार तर करू दे मला. काय रे समीर, विरह सहन होत नाहीये का? विरह डिस्टन्स. अच्छा हा नाही तसं काही नाही, पण काय खूप 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 वेळ झाला ना तिला वर जाऊन. हे बेडरूम मध्ये जाऊन झोपली वगैरे नसेल ना ती? त्यात झोपली वगैरे नसेल ना? ऐक ना वैदेही, डू मी अ फेवर ना. काय बोल ना. वर जाऊन बघ ना जरा तानिया काय करते ते. मी का बघ?